कळमना पोलिसांनी सापळा रचत वाहन चोरी करणाऱ्या चोरट्याला पकडले. चोराकडून एकूण 7 चोरीच्या गाड्या जप्त केल्या गेल्या आहेत. हा आरोपी जुन्या रेकॉर्डवरील असल्याचे माहीत पडले आहे. या गाड्या कुणाच्या आहेत व कोणत्या परिसरातून चोरी गेल्या आहेत याविषयीची माहिती मिळवण्यास पोलीस तपास करत आहेत. मागील महिन्यांपासून कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी मार्केटमध्ये रस्त्यांवर जागोजागी सापळे रचले होते. 3 दिवसांपूर्वी चर्सी नावाचा रेकॉर्डवरील आरोपी कळमना मार्केटच्या बाहेर चिखली चौकाच्या जवळ फिरताना पोलिसांना आढळला. त्याच्याजवळ एक ॲक्टिवा गाडी होती. पोलिसांनी त्याला विचारपूस केली असता त्याने वरवर उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याच्याजवळील गाडीच्या रजिस्ट्रेशन नंबरवरून गाडीची माहिती काढल्यानंतर गाडी मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपासात आरोपीने अजून एक ॲक्टिवा MH49X9827 ही गाडीही चोरल्याचे माहीत पडले व ही गाडी त्याने त्याच्या नातेवाईकांकडे ठेवली असल्याचं सांगितलं. पोलिसांनी पुढील तपास सुरूच ठेवत नातेवाईकांकडे गेले असता आरोपीकडे एकूण 5 चोरीच्या गाड्या व 2 बेवारस अशा 7 गाड्या असल्याची माहिती मिळाली. या 7 पैकी 2 कळमना, 2 मानकापूर, 1 यशोदरा आणि 1 पाचपावली हद्दीतून चोरी गेली आहे. तसेच उर्वरित 2 गाड्या कुठून चोरी गेल्या याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी सापळा रचून या चोरांचा पत्ता लावला आहे. महिन्यात कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहन चोरी या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे आम्ही मार्केट किंवा चौकात चौकात असे ट्रॅप लावलेले होते. 3 दिवसापूर्वी असाच एक चर्सी नावाचा जो रेकॉर्डवरील आरोपी आहे आम्हाला माहिती होता, तो कळमना मार्केटच्या बाहेर चिखली चौकाकडे फिरत असताना मिळून आला. त्याच्याकडे एक ॲक्टिवा होती. त्या ॲक्टिवावर त्याला विचारलं, त्याने हळूहळूचे उत्तर दिलं. त्याला पोस्टेला आणलं. ॲक्टिवाचा रजिस्ट्रेशन नंबर, इंजिन नंबर, चेसिस नंबर हे सर्व तपासले असता सदरची गाडी ही मानकापूर पोलीस स्टेशन येथून चोरीस गेलेली आहे म्हणून त्या आरोपीला आम्ही ताब्यात घेतलं. तसंच आमच्या येथील एक ॲक्टिवा होती MH49X9827 ही गाडी पण त्यांनी चोरलं असं सांगितले आणि ती गाडी त्यांनी छुई खदान राजनगाव जिल्ह्यात त्याच्या नातेवाईकडे ठेवायला दिली असं त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही त्याला अटक केलं. पहिल्या दिवशी PCR घेतला. PCR घेतल्यानंतर आमच्या गुन्ह्यात गाडी जप्त करण्यासाठी आम्हाला 5 दिवस PCR हवा म्हणून आम्ही मान्य कोर्टाने 2 दिवसाचा PCR आम्हाला ग्रँट केला आणि आमची टीम राजनगाव इथे गेली असता तर त्याने त्याच्या घरी 2 गाळ्या आणि त्याच्या नातेवाईकडे 2 गाळ्या अशा 4 गाळ्या आणि त्याच्याकडे ते 5 गाळी अशा 5 गाळ्या त्याच्याकडे मिळाल्या. नंतर अजून त्याला आम्ही सविस्तर चौकशी केली असतात 2 बेवारस गाळ्या पण त्याने दिल्या. आतापर्यंत त्या आरोपितांकडनं आम्ही ज्या 7 गाळ्या जप्त केल्या आहेत 7 गाळ्यांपैकी 4 गाळ्या ह्या गुन्ह्यातील आहेत. 2 पोलीस स्टेशन कळमना आहेत, ती गुन्हे ओपन झालेला आहे. 1 मानकापूर पोलीस स्टेशनचा आहे आणि 1 पाचपावली पोलीस स्टेशनचा आहे. अशा 4 गुन्ह्यातील गाळ्या जप्त झालेल्या आहेत. तसंच ज्या 3 गाळ्या मिळाल्या आहेत त्यापैकी पण 1 यशोधरा आहे हद्दीतून चोरीस गेलेली असं आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली आहे. आणि 2 गाळ्या त्यांनी कुठून चोरल्या आणि कोणत्या पोलिसांच्या हद्दीतून त्यांची चोरी झाली याबाबत आम्ही तपास करत आहेत. आरोपी हा मूळचा छुई खदान राजनगाव छत्तीसगड राज्यातला आहे. तो येथे यशोधरा पोलिसांच्या हद्दीत रेंटचा घर घेऊन राहत होता. त्याचा एक मित्र आहे, हा पण एक रोकडावरील आरोपी आहे. तो पण सध्या जेलमध्ये आणि हा गाळ्या चोरायचा आणि त्याच्या गावाला जाऊन ठेवायचा हा असा सरळ चोर आमच्या DBC पथक APS सावंत आणि त्यांची टीम SI अजय गर्दे तसंच पोलीस नाईक अभय साखरे पोलीस नाईक रवी शाहू अशोक तायडे वगैरे यांनी चांगला सापळा रचला आणि त्या आरोपींना ताब्यात घेतलं. सदरची कारवाई करत असताना आम्हाला आमचे वरिष्ठ माननीय अमितेश कुमार सर पोलीस आयुक्त तसेच माननीय अश्विनी दोरजी मॅडम जॉईंट कमिशनर नागपूर माननीय रविचंद्र रेड्डी सर आमचे नॉर्थ रिजन सर माननीय आमचे क्राईमचे सर पंडित सर बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.